दादू नाना मला खूप अपराध्यासारखं वाटतंय हो। मी भैरवीताईंच्या विरोधात बोललो ना, माझ्यामुळे त्यांना अटक झाली हो। दादू तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस, तू जे काही सांगितलंयस ते सत्यच सांगितलंयस ना। मग झालं तर मी स्वतः जाऊन भैरवीताईंशी बोलणार आणि त्या जर निर्दोष असतील तर त्यांच्या जामिनासाठी सुद्धा प्रयत्न करणार। जो निर्दोष असेल तो नक्कीच सुटेल, पण जो दोषी असेल तो मात्र मस्त ग्रीटिंग्स आहेत। हे तर काहीच नाही, आता ना आपण कॉमन गॅलरी मध्ये होत, यु नो याचे त्यांनी खूप सारे स्पेसिफिकेशन्स दिलेत, म्हणजे बर्थडे ग्रीटिंग्स, कॉंग्रॅच्युलेशन्स ग्रीटिंग्स, ऑल द बेस्ट ग्रीटिंग्स, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, अॅनिव्हर्सरी, खूप काय काय आहे। यु नो याच्यात खूप सारे इंटरेस्टिंग डिझाईन्स पण आहेत, दाखव तो। डिझाईन्स वरून मला आठवलं, कसे वाटतात? फर्स्ट क्लास आहेत। हे घरात घालण्यासाठी? हो ना। अहो काय होतं, बऱ्याचदा माझे पेशंट्स आमच्या घरी येतात, मग आमच्या घरातच आमचे काउन्सलिंग सेशन्स चालतात। आता त्यांच्या समोर लेंगा आणि बनियान मध्ये वावरताना आबांना थोडस ऑकवर्ड वाटतं, म्हणून मी हे घेऊन आले। कसं आहे, हे कपडे कम्फर्टेबल पण आहेत आणि चांगले पण दिसतात। खरं आहे, आजकाल ऑफिस घरापर्यंत येऊन पोहोचलंय, त्यामुळे घरात राहण्याची पद्धत ही बदलायला असावी। एक्झॅक्टली। काय होतं ना, बाहेरून लोक येतात आणि आपले कपडे बघतात आणि त्याच्यावरून आपली परीक्षा करून मोकळे होतात। आता आपलं माणूस आपल्याला कसंही आवडतं, पण इतरांच्या समोर जाताना थोडस माझ्यासाठी सुद्धा असे कपडे बघ ना, चांगले कपडे आहेत आणि यातले नवे कपडे घालून सोनूबाईचा राग थोडा कमी झाला तर ते बरंच आहे। हेच कपडे त्यांना रात्री द्या, आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय। एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय ना, आता दुसरा पण कर। डोंट वर। सोनुली बघतोयस ना तू, तुझ्या ही केव्हाची वाट बघतीये तुझ्या बाबांनी जवळ येण्याची, पण तुझे बाबा रागावलेत आईवर। सोनू तू सांग ना त्यांना म्हणावं तुम्हाला आई जितकी वाईट वाटते ना तितकी वाईट नाही आहे ती। जानकी तुला काहीच नाही वाटलं का माझं लग्न ठरल्याचं ऐकून? जया खरंच खूप वाटलं रे, तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना खरोखर सहन नाही होत मला, पण माझीच कर्म आहे ती, मला भोगावी लागणारच। जानकी तू ना कधी खरं वागतेस आणि कधी खोटं वागतेस हे कोणीही सांगू शकत। जया तुम्ही अनेकदा संधी देऊनही मी सुधारले नाही, त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास बसणं शक्यच नाही।
आणि म्हणूनच मी तुझं दुसरं लग्न सुद्धा स्वीकारलं. जया, तू माझ्या नजरेसमोर आहेस. आणि नाम मात्र का होईना, पत्नी म्हणून माझा तुझ्यावर अधिकार आहे. पुरेसं आहे माझ्यासाठी. माझं सौभाग्य जरी विभागलं गेलं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम अखंडच आहे ना. काय करतेस तू? काही नाही रे जया, माझ्या नशिबाचे भोग येथे. आईनी मला वाड्यातून बाहेर काढलं आणि या अडगळीच्या खोलीत राहायला जागा दिली. काय? तर ही खोली आवरतीये. इथेच राहायचं म्हणल्यावरती हे आवराला म्हणलं. माझी तब्येत पण बरी नाही. काय होतंय तुला? तू एक काम कर, तू इथे बस. नाही जया, नाही जया, हे बघ, तू अजिबात मला मदत करू नकोस. आईंना जर कळलं ना तर सोडणार नाही तुला. बघ, तू आईची काही काळजी करू नकोस, मी बघून घेतो काय करायचं. तू बस, तू बस इथे, तू बस इथे, बस बस. हे बघ, मी आवरतो सगळं, तू बस. शांत बस इथे. करून करून पाय गेले माझे. बरं वाटतंय का तुला आता? Thank you.
देवीचं दर्शन कसं झालं? छान झालं. आणि किर्लोस्करांकडून मानाची ओटी सुद्धा देऊन आलो देव. अरे वा, आज देवी एकदम खुश झाली असेल. किर्लोस्करांच्या सर्वात पुण्यवान सुनेनं ओटी भरली आहे तिची. नंदा, ए नंदा. हॅलो वहिनी साहेब. काय? नंदा, जानकीचं सर्व सामान जयाच्या रूम मध्ये शिफ्ट कर. बर. अगं काही वेगळं करत नाहीये ग मी, हा हक्कच आहे तुझा. जया, मी विचार करत होते की आपण परवा इथे सत्यनारायणाची पूजा करू. माझ्या सुनेने खूप वाईट दिवस काढलेत. आता पूजा करूनच आपण तिच्या चांगल्या दिवसांची सुरुवात करू. जानकी, जानकी बाळा शांत हो, शांत हो बाळा. अगं किती त्रास करून घेशील, शांत. आई, आई परमेश्वराने मला अजूनही क्षमा नाही केलेली. मी पूर्वी जे काही वाईट साईड वागले त्याची अजूनही मला शिक्षा देतोय तो. असं म्हणतात ना, पश्चात्तापाचे असून सगळी पाप धुवून टाकतात. पण माझी पाप भूत म्हणून माझ्या जवळच्या सगळ्या व्यक्तीचा जीव घेत चुकली. जानकी, जानकी अगं किती लढशील. हे बघ, जे घडते त्याबद्दल स्वतःला दोषी नको ठरवूस. अगं सध्या परिस्थितीच अशी आहे की. पण आई, असं का होतंय? किर्लोस्करांनी कुणाचं आणि काय वाईट केलं होतं की आपल्याला की अशा परिस्थितीतून जावं लागतंय? जानकी, मला कळत नाहीये ग, पण वैधव्य हे आपलं प्राक्तन असावं बहुतेक. म्हणजे बघ ना, अवघ्या 15 वड्यात किर्लोस्करांच्या सगळ्या सुनांचं हे असं झालं, हे दुर्दैवच म्हणायचं. असं खचून नाही चालायचं. हे बघ, ह्या वाड्यात आता आपण फक्त दोघीच आहोत. एकमेकींच्या आधारानं आपल्याला राहायला हवं. अगं आपण एकमेकींना जपू तरच टिकू. किर्लोस्करांचं अस्तित्व आपल्याला सांभाळायला हवं, जपायला हवं. आई, मला भीती वाटते. बाळा, बाळा असं कसं घाबरून चालेल? हे बघ, मी आहे ना, विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ, तुला काही होऊ द्यायची नाही मी. तुझ्या बाबतीत उलट सुलट काही होऊ द्यायची नाही. हे बघ, तशीच वेळ आली ना तर तुझ्यावर आलेला पहिला वार मी माझ्या अंगावर झेलेन. विश्वास ठेव माझ्या. आई, आई मला तुम्ही हव्यात. मला तुम्ही हव्यात आई. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही मला हव्यात. गोष्ट माझ्या ध्यानात आली. एका मित्राची गरज आहे की जो त्यांना कुठलंही आर्ग्युमेंट न करता त्यांचं बोलणं ऐकून घेणारा मित्र हवाय. त्यांना मोकळं व्हायचंय आणि त्यासाठी त्यांना हक्काची एक जागा हवीये. आणि तू ती जागा बनायचा प्रयत्न कर. तू जर काउन्सिलर बनून त्याचे दोष त्याला दाखवायला गेलीस ना तर ते त्याला अजिबात आवडणार नाही. पण तेच दोष तू त्याला मैत्रीण बनून दाखवलेस ना तर ते त्याला लगेच पटतील. आणि मग एकदा का वशा बदलला की इतरांचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोनही आपोआप बदलेल. La 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 la
काका हे चीटिंग आहे, काका हे चीटिंग आहे, ही चीटिंग आहे. नाना बोला ना काहीतरी. भैरवी ते काय बोलू मी तुम्हाला इथे ह्या अशा ठिकाणी अशा अवस्थेत मला कधी बघावं लागेल असं वाटलंही नव्हतं. आपण ज्याची कधी प्रत्यक्षात कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आई घडवत असते. भैरवीताई ह्या अशा संकट काळी सुद्धा अजून तुमची देवीवरची श्रद्धा ढळलेली नाही. नाना ज्या दिवशी श्रद्धा ढळेल त्या दिवशी भैरवी तुम्हाला जिवंत दिसणार. माझ्याबद्दल जे काही घडलंय त्याबद्दल मला वाईट वाटत नाहीये, पण मला काळजी वाटते ती आई आणि जानकीची. मी खुनी आहे असं समजून पोलिसांचं सगळं लक्ष आता माझ्याकडे असणार आहे, त्यामुळे खरा खुनी निर्धास्त फिरत असेल तो कदाचित वाड्यावर जाईल. आई आणि जानकीच्या बाबतीत मी तिथे असते तर मी हे सगळं टाळू शकले असते असा असा माझा दावा नाहीये, पण किमान या सगळ्याची झळ मी आईंना आणि जानकीला तरी लागू दिली नसती हे मात्र नक्की. काय झालं नाना, माझं काही चुकलं का? तुम्ही असं का पाहताय? भरवीत आहे तुम्ही असं काही बोलू लागलात ना की खात्री वाटते की तुम्ही अपराधी असूच शकत नाही. आम्ही आतापर्यंत ज्या भैरवीताईंना पाहत आलो ना त्याच खऱ्या भैरवीताई आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्याकडून तुम्हाला जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. नाना मला माहिती आहे मला जामीन मिळावा म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. मी मगाशी म्हटलं तसं मला खरी काळजी वाटते ती जानकी आणि आईंच्या सुरक्षिततेची. तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. सारख्यांचे बळी गेले ना तरी काही फरक पडत नाही, पण या कालिंदी नगरचं वैभव असंच्या असं जिवंत राहावं असं जर वाटत असेल तर आईनी साहेबांचा जीव वाचला पाहिजे. मी नक्की काळजी येतो.